नमस्कार, मी स्वरूपानंद अनिल भोसले आपल्या लहानपण माझे या खास मुलांसाठीच्या चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करतो. मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी 5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या स्पर्धा रूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट ची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली आहे. रिझल्ट ऐकण्यासाठी सर्वांचे कान अगदी अतुरलेले आहेत. स्पर्धा रूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट तुमच्या समोर सादर करण्यासाठी मी आज तुम्हाला भेटतो आहे. तसं पाहिलं तर सर्व स्पर्धकांचे सादरीकरण एक से बढकर एक असेच आहे. ज्यांचे नंबर आले नाही त्यांनी निराश होण्याचे काही कारण नाही, कारण त्या प्रत्येकांचे नंबर अगदी छोट्या छोट्या उणीवांमुळे हुकलेले आहेत. त्यांना विजेत्या स्पर्धकांपेक्षा अगदी पॉइंट्स मध्येच कमी मार्क्स आहेत. ज्या स्पर्धकांना स्वतःमध्ये अजून सुधारणा करावयाची आहे किंवा ज्या पालकांना आपल्या पाल्याच्या गुणांना शार्प करावयाची आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओज पाहायलाच हवेत असे आहेत. किमान पक्षी सर्व विजेत्यांचे व्हिडिओज तरी अभ्यासायलाच हवेत. आणि हो, हा व्हिडिओ देखील तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत किमान 2 वेळा पाहायलाच हवा. तुम्ही खूप काही शिकाल. जे विजेते ठरले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्यांचे क्रमांक थोडक्यासाठी हुकले अशा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. विजेते निवडताना प्रस्तावना, हावभाव, वेळेची पूर्तता, शब्दोच्चार, आवाजाचा दर्जा, बोलण्यातील वेग, पाठांतर, स्पर्धकाचा आत्मविश्वास, सादरीकरणातील सहजपणा, व्हिडिओ शूटिंग मधील अचूकता, सादरीकरणाचा शेवट, व्ह्यूज, लाईक्स या सर्वांचा एकत्रित विचार करून गुणांकन केले गेले. गुणांकन अतिशय तज्ञ अनुभवी परीक्षकांकडून करण्यात आले आहे. संत कबीर एका धोयामध्ये सांगतात, माझ्या एका बाजूला प्रत्यक्ष ईश्वर तर दुसऱ्या बाजूला गुरु उभे आहेत, तर सर्वप्रथम दर्शन कोणाचे घ्यावे, प्रथम कोणाचे पाय धरावे? तर ते संत कबीर सांगतात, मी सर्वप्रथम गुरूंना वंदन करेन, कारण गुरूंनीच ईश्वराला ओळखण्याचे ज्ञान चक्षु दिलेले असतात, बऱ्या वाईटाचे ज्ञान दिलेले असते. आजची लहान मुले विद्यार्थी हेच उद्याचे आपल्या कुटुंबाचे देशाचे भावी कर्णधार आहेत. अशा भावी कर्णधारांना घडविण्याचे अतिशय महत्त्वाचे काम शिक्षक पार पाडत असतात. उत्तमांश शिक्षक आपली जबाबदारी उत्तम रीत्या पार पाडत असतातच. नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफ झैनी सांगितल्याप्रमाणे एक पेन, एक पुस्तक आणि एक चांगले शिक्षक दुनिया बदलू शकतात. अशी दुनिया बदलण्याची क्षमता असणारे सर्व अडचणींवर मात करून प्राप्त परिस्थितीत अहोरात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चंदनाप्रमाणे झिजणारे काही शिक्षक आमच्या नजरेत आले. अशा आदर्श गुरूंना लहानपण माझे चॅनल तर्फे त्रिवार अभिवादन. चला तर मग आजची सुरुवात गुरुवंदनेने. पाटील सर, पूर्ण नाव श्री विकास मनोहर पाटील, मूळ गाव नांदज, सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सिना, तालुका उत्तर सोलापूर येथे सेवारत आहेत. SSC, DL, MA, MED असे उच्च शिक्षित असणारे पाटील सर विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम सलग 28 वर्षांपासून करत आहेत. शैक्षणिक तंत्रज्ञानात त्यांचा हात खंडा आहे. स्पर्धा परीक्षा व शालेय कामकाजाच्या माध्यमातून त्यांनी नेहमी विद्यार्थी हिताला प्राधान्य दिले आहे. शालेय व्यवस्थापन करण्याचे उत्तम कौशल्य त्यांच्याकडे आहे. सतत नाविन्याची ओढ असण्याबरोबरच प्रत्येक काम निष्ठेने पूर्णत्वास घेऊन जाणे ही त्यांची खासियत आहे. प्रत्येकास सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांविषयी त्यांना खूप तळमळ आहे. सध्या लॉकडाऊनच्या कालावधीत शाळा बंद असताना देखील पाटील सर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज ऑनलाईन क्लास घेत असतात. खरंच त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीत असंख्य अडचणींना तोंड देत डोळ्यात तेल घालून स्वतःच्या जीवावर उदार होऊन शत्रूपासून आपले संरक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना मानाचा मुजरा. स्वतःच्या हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करणाऱ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या माझ्या शेतकरी राजास मनापासून नमस्कार.
लक्षात राहतं। ड्रॉइंग चांगलं करते, तिला डान्स करायला आवडतं आणि तिचं हस्ताक्षर देखील सुंदर आहे। स्वरा माने, स्वराला खेळायला खूप आवडतं, चित्रांमध्ये रंग भरायला आवडतं। स्वरा जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या हिरीरीने भाग घेते। आपल्या सादरीकरणात पैशांविषयी खूप मौलिक विचार तिने मांडले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं, स्वराचे पालक खूप खूप मोठ्या मनाचे आहेत। त्यांनी स्वतः फोन करून सांगितले, स्वराचा व्हिडिओ दोन्ही गटांमध्ये पाठवलाय। मात्र स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने नंबर बसत असेल तरी एखाद्या गटातील तिचा नंबर कॅन्सल करून दुसऱ्या स्पर्धकाला चान्स द्या, त्या कुटुंबाला देखील आनंद मिळू द्या। खरंच अशा मोठ्या मनाचे पालक पाल्य आपल्या संपर्कात आहेत, हे आपलं केवढं महत् भाग्य। अन्वी पवार, अन्वी पवार ही गुणी मुलगी, अभ्यासात देखील हुशार आहे। शाळेत ती नेहमीच टॉप 3 मध्ये असते। सीएम चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तिने नंबर मिळवलेला आहे। त्यावेळेस ती अवघ्या 3.5 वर्षांची होती। वयाच्या 5व्या वर्षी 2019-2020 मध्ये सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत समुद्रात 500 मीटर अंतर पार करण्यात ती यशस्वी ठरलेली आहे। सध्या थंडीच्या दिवसांत देखील 5:30 झोपेतून उठून स्विमिंग साठी प्रॅक्टिसला ती नित्य नियमाने जाते। वयाच्या मानाने स्पर्धेतील सादरीकरण देखील बरेच मोठे आहे। आराध्या उपीन, आराध्या हुशार असण्याबरोबरच आज्ञाधारक देखील आहे। तिला गाणी गायला, ऍक्टिंग करायला आवडते। आराध्या अजून शाळेत जात नाही तरी कन्नड छान बोलते, डान्स देखील करते। पालकांना असणारी चित्रकलेची आवड तिच्या देखील अंगी उतरली आहे, बरं का? गट 2 उत्तेजनार्थ आर्या कुलकर्णी। आर्याला डान्स करायला आवडतो, अभ्यास करायला आवडते। भाऊली सोबत तसेच भांडी बासनाचा खेळ खेळण्यात ती रमून जाते। सादरीकरणात बॉडी लँग्वेज बोलकी आहे, आवाज छान आहे आणि हो, ती नोटंकी देखील खूप करते, बरं का? स्वरांजली ढेरे, स्वरांजलीला डान्स आवडतो, ती डान्स खूप छान करते। शाळेत ती सर्वांची लाडकी आहे, तिला खेळायला खूप आवडते। चेहरा सदैव असरा ठेवणारी स्वरांजली आज्ञाधारक आहे, तिची चित्रकला चांगली आहे। सादरीकरण करत असताना तिची देहबोली अतिशय बोलकी आहे। अशा स्वरांजलीला भरपूर मैत्रिणी नसतील तरच नवल ना। तिच्या व्हिडिओला भेट देणारा कोणताही व्यक्ती व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही। समीक्षा अवधूत, समीक्षा अभ्यासात हुशार आहे। खेळणी खेळत बसायला तिला खूप आवडते, तिचे पाठांतर चांगले आहे। आपल्या सादरीकरणात शिक्षकांविषयी खूप मौलिक विचार तिने मांडले आहेत। हसऱ्या चेहऱ्याची समीक्षा बडबड देखील खूप करते, बरं का? शताक्षी कोरे, शताक्षीला इनडोअर खेळांबरोबरच आउटडोअर खेळ खेळायला खूप आवडतात। ती खूप बडबड्या स्वभावाची म्हणजे बोलकी आहे। तिचे पाठांतर चांगले आहे, चांगली गाणी ऐकायला आणि गायला देखील तिला खूप आवडतं। गट 3 उत्तेजनार्थ अर्णव पैकेकर, अर्णव हा हुशार मुलगा आहे। शाळेत नेहमीच पहिल्या क्रमांकावर त्याच्याच नावाची नोंद असते। त्याचे पाठांतर चांगले आहे, जवळजवळ सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये तो मोठ्या हिरीरीने भाग घेतो आणि यश देखील मिळवतो। व्ह्यूजच्या बाबतीत, लाईकच्या बाबतीत किंवा गुणवत्तेच्या बाबतीत, सर्वच बाबतीत तो आपल्या पोहोचण्याची अर्णवच्या कुटुंबाची मानसिक उर्मी जिद्द नक्कीच वाखाणण्यासारखी आहे। त्याचे पालक प्रतिभावंत आहे, स्पर्धेमध्ये देखील स्वर रचित काव्यच त्यांनी सादर केले आहे। अगदी शेवटच्या क्षणी व्हिडिओ अपलोड करून देखील जवळजवळ सर्वच बाबतीत त्यांनी आपला व्हिडिओ टॉप लावून ठेवला आहे। अर्णवने विटुरायाला घातलेले साकडे ऐकण्यासारखे आहे।
सागर। देवांश हा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा मुलगा आहे। पर्यावरण पूरक गणेश मूर्ती, एक पात्री नाटके, निबंध लेखन, रांगोळी अशा जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। त्याला क्रिकेट खेळण्याची आवड आहे। रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजेंच्या उपस्थितीत त्याला आपले भाषण सादर करण्याची संधी लाभली। शिक्षक देह या मासिकात देवांश विषयी लेख छापून आला आहे। संस्कृती लवाय मौनम सर्वार्थम साधनम या उक्तीप्रमाणे संस्कृती ही कमी बोलणारी शांत स्वभावाची मुलगी आहे। तिला डान्स करायला आवडते, अवांतर वाचन करते, आवाज स्पष्ट आणि खणखणीत आहे। मितभाषी संस्कृती स्पर्धेतील भाषणाच्या वेळी मात्र खूप छान बोलते बरं का। दर्शता स्वामी, दर्शताला पाठांतर करणे आवडते। अभ्यासात देखील ती हुशार आहे। चित्रांचे निरीक्षण करायला व चित्रे काढायला तिला आवडतात। देवी देवतांच्या आरत्या, गाणी पाठ करायला व ती गायला दर्शताला खूप आवडते। इनडोअर खेळांबरोबरच आउटडोअर खेळ देखील दर्शताला आवडतात। क्रीडा प्रकारच्या स्पर्धांमध्ये देखील दर्शता मोठ्या आवडीने भाग घेते व यशस्वी होते। गट चौथा उत्तेजनार्थ ओवी धर्माधिकारी। ओवी खूप गोड बोलते, स्वभावाने अतिशय शांत आहे। इतरांना गोष्टी सांगायला तिला खूप आवडतात। इतरांना काहीतरी शिकवायला तिला इतकं आवडतं की खेळ खेळताना देखील ती सर्वांची टीचर बनलेली असते। संगीत, गायन, डान्स तसेच रांगोळी या सर्वच कला प्रकारांमध्ये ओवी चांगलीच प्रगती पथावर आहे। तिचे सादरीकरण ऐकतच राहावे असे वाटते, कारण तिच्या बोलण्यात लाघवी पण जाणवते। तनुश्री हांडे अवघ्या 3 वर्षांची असताना विनायक दामोदर सावरकरांचे सागरा प्राण तळमळला हे देशभक्तीपर गीत मुखोद गत असणाऱ्या तनुश्रीची आकाशवाणीवर देखील काही गाणी प्रसारित झाली आहेत। पाठांतर गायन, वादन, वक्तृत्व, संस्कृत पाठांतर इत्यादी स्पर्धांमध्ये यश मिळून तनुश्रीने 25 ट्रॉफीज व 15,000 वर रोख रक्कम तसेच भरपूर सर्टिफिकेट मिळवली आहे। संगीत क्लास मध्ये 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांमध्ये ती टॉपर आहे। सादरीकरणातील कारुण्य रस अनुभवण्यासाठी तिचा व्हिडिओ पाहायलाच हवा। श्रद्धा दत्ता सारे गामा पाधानी सा सप्त स्वरांच्या संगतीशिवाय जीवन निरस आहे। म्हणूनच की काय साईबाबांच्या शिर्डी मधील श्रद्धा दत्तारची संगीत आणि गायनावर नितांत श्रद्धा आहे। श्रद्धाला डान्स करायला आवडते। अभ्यासात क्लास मध्ये ती टॉपरच आहे। तिच्या पालकांनी देखील आपल्या मुलीतील कलागुण ओळखल्याने तिला सपोर्ट करण्याचे ठरविले आहे। स्पष्ट आणि खणखणीत आवाजासाठी श्रद्धा दत्तारच्या व्हिडिओला एक वेळ अवश्य भेट द्या। विश्वेश्वरी मासुटी। विश्वेश्वरी ही अतिशय हुशार मुलगी आहे। ती कन्नड छान बोलते। तिच्या क्लास मध्ये ती टॉपर आहे। डान्स करण्यामध्ये तिचा पहिला नंबर आहे। तिला अँकरिंग करायला आवडते। इनडोअर गेम्स बरोबरच आउटडोअर गेम्स देखील तिला आवडतात। तिला ड्रॉइंगची आवड आहे। छान चित्र रेखाटते। तिच्या स्वभावातील वेगळेपण म्हणजे एखादा सण, उत्सव, कार्यक्रम वा वाढदिवसासारखा विशेष दिन असल्यास त्यावेळी विश्वेश्वरी आपल्या ओळखीच्या वयाने मोठ्या असणाऱ्यांना स्वतः तयार केलेले एक आगळे वेगळे गिफ्ट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत असते। गट पाचवा उत्तेजनार्थ स्नेहा राजमाने। ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी स्नेहा राजमाने ही हुशार मुलगी आहे। इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत यश मिळवून तिने ट्रॉफी मिळवली आहे। खो खो सारख्या सांघिक खेळात ट्रॉफी मिळवण्याबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेऊन स्नेहाने भरपूर सर्टिफिकेट मिळविली आहेत। स्नेहाला डान्स करण्याची आवड आहे।
व्यक्तिमत्व समृद्ध बनविणारी। आणखी एक तिची आवड म्हणजे ती अवांतर वाचन मोठ्या तन्मयतेने करते। सिद्धांत जोशी। सिद्धांतला शरीर आणि मन स्वास्थ्यासाठी नियमितपणे योगा करायला आवडते। त्याला ऍक्टिंग करण्याची देखील आवड आहे। त्याचं वक्तृत्व चांगलं आहे। जवळजवळ सर्व प्रकारच्या स्पर्धांत भाग घेऊन आजपर्यंत त्याने भरपूर बक्षिसे मिळविली आहेत। त्याने राज्यस्तरीय नाटकांत कामे केली आहेत। एक पात्री प्रयोग करणे, कॉमेडी पाहणे तसेच अवांतर वाचन करायला देखील सिद्धांतला खूप आवडते। जानवी नायडू। जानवी अभ्यासात हुशार आहे। चित्रकलेची आवड असून अवांतर वाचन देखील करते। संगीताची आवड आहे। पेटी छान वाजविते। ग्रुप नाटकांबरोबरच एक पात्री नाटकांत देखील भरपूर ट्रॉफीज तिने मिळवल्या आहेत। नक्षत्र कदम। नक्षत्र अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा आहे। तो अभ्यासात अतिशय हुशार आहे। मॅथ्स हा विषय त्याच्या खास आवडीचा आहे। बुद्धिबळात देखील त्याने चांगलीच प्रगती केली आहे। सार्थक मोहळकर। सार्थक सर्व स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घेतो। त्याला अभिनयाची आवड आहे। डान्स खूप छान करतो। अभ्यासात देखील तो हुशार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजिबात हार न मानता शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने प्रयत्न करण्याची त्याच्या कुटुंबाची व त्याची मानसिकता आहे। आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी हा गुण खूप महत्त्वाचा आहे, जो अभावानेच आढळतो। पट्टण शेट्टी मॅडम। पूर्ण नाव सौ रेणुका राजकुमार पट्टण शेट्टी। त्या म फ दमानी विद्या मंदिर सोलापूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। विद्यार्थ्यांना घडविण्याचे उदात्त कार्य त्या गेली 20 वर्षांपासून अतिशय आनंदाने पार पाडत आहेत। मॅडम वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देत असतात। स्पर्धा परीक्षात काय तर जीवनात जगताना देखील जो विषय महत्त्वाचा आहे अशा गणित या विषयाचं मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना करत असतात। स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार्थी कोठेही कमी पडू नये यासाठी त्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लावण्याचे देखील कौतुकास्पद कार्य मॅडम मोठ्या खुबीने पार पाडत आहेत। त्यांनी फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व यांसारख्या विविध स्पर्धांचे परीक्षण देखील केले आहे। महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे विविध प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पार पाडले आहे। विशेष प्रोत्साहन। कीर्तना पल्लाटी। कीर्तनाताई ही अतिशय हुशार आहे। थोरा मोठ्यांचा मान सन्मान राखते। चित्रकलेची खूप आवड आहे। चित्रे खूप सुंदर रेखाटते। कोणतीही एखादी नवीन गोष्ट एक वेळा पाहिली की लगेच शिकते। आई बाबांच्या गैरहजेरीत घर छान सांभाळते। स्वयंपाक करण्यात तर ती सुग्रणच आहे। आणि सर्वात महत्त्वाचं ती स्वावलंबी मनोवृत्तीची आहे। व्हिडिओ शूटिंग मध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्यांनी कीर्तनाताईचा व्हिडिओ पाहायलाच हवा। श्रद्धा असाने। श्रद्धाताई ही स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार दरवर्षी मिळवणारी डॅशिंग स्वभावाची मुलगी आहे। अतिशय स्पष्टपणे बोलणारी, कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत तडीस नेणारी, टीव्ही पाहायला अजिबात न आवडणारी गुणी मुलगी आहे। श्रद्धाताईला मैदानी खेळाबरोबरच हॉलीबॉल खेळणे, डान्स करणे खूप आवडते। आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात तिचा एक डान्स असायचाच। हल्ली ती डान्सची आवड असणाऱ्या नवक्या विद्यार्थ्यांना डान्स विषयी मार्गदर्शन करत असते। साहिर शेख। साहिर दादाला भाषणे करण्याबरोबरच अभ्यासाची देखील आवड आहे। अभ्यासात तो हुशार आहे। अवांतर वाचन करण्याची त्याला गोडी आहे। त्याचे पाठांतर चांगले आहे। साहिर दादाची स्पेशालिटी म्हणजे तो फोटो एडिटिंग खूप सुंदर करतो। विराज असाने। विराज दादाला इतिहासकालीन पोवाडे गायला खूप आवडतात। हस्ताक्षर सुंदर आहे। कॅरम खूप चांगले खेळता येते। अभ्यासाच्या वेळी मात्र एकांत हवा असतो।
आणि विशेष म्हणजे दररोज सकाळी लवकर उठून तो नित्य नियमाने बागेत व्यायाम करतो। ऋतुराज जगताप। ऋतुराज दादा बुद्धिबळपटू आहे। बुद्धिबळात त्याने अनेक बक्षिसे मिळविली आहेत। त्याला पाठांतराची, अवांतर वाचन करण्याची आवड आहे। इंग्लिश मीडियम मध्ये शिकत असून देखील मराठी व हिंदी या विषयांवर त्याचे चांगले प्रभुत्व आहे। ऑन द स्पॉट कोणत्याही विषयावर तो बोलू शकतो आणि हो दिसा माझी काहीतरी ते लिहावे या रामदास स्वामींनी केलेल्या उपदेशाप्रमाणेच त्याला लेखन करायला आवडतो। हल्ली तो लिहायला देखील लागला आहे। जेवरे मॅडम। पूर्ण नाव गौरी उमाशंकर जेवरे। बीए डीएड शिक्षित असलेल्या जेवरे मॅडम आदर्श विद्यालय सोलापूर येथे गेली 23 वर्ष सहशिक्षिका या पदावर कार्यरत आहेत। नवनवीन उपक्रमात भाग घेण्याची त्यांना आवड आहे। नृत्य गायन पाककला या गोष्टी त्यांच्या विशेष आवडीच्या आहेत। नवीन पदार्थ तयार करणे व इतरांना तो खाऊ घालणे त्यांना खूप आवडते। तसे इतरांची मने त्या जपतात। आपल्या वर्तणुकीतून व बोलण्यातून समोरचा व्यक्ती दुखावला जाणार नाही याची त्या पुरेपूर काळजी घेतात। लॉकडाऊन काळामध्ये त्यांचे 3 लेख प्रसिद्ध झाले आहेत। तसेच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांना प्रशस्ती पत्रक मिळाले आहे। स्वतः आनंदी राहण्याबरोबरच इतरांनाही आनंदी ठेवण्याचा आगळा वेगळा छंद त्यांना आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास हाच स्वतःचा विकास हे त्यांचे तत्व आहे। गरीब होत करू त्या गाळ्यातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे या ध्येयासाठी त्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्वतःच्या खर्चाने देतात। गरीब विद्यार्थ्यांची परीक्षा फी देखील त्या भरतात। अशा प्रकारे जेवरे मॅडम गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असतात। आजचा विद्यार्थी हा या देशाचा भावी नागरिक आहे। त्याला सुजाण बनविण्यासाठी स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। स्वतः समोर दिसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे हा त्यांचा ध्यास आहे। आता आपण 4 नंबर मिळविलेल्या विजेत्यांची यादी पाहणार आहोत। गट पहिला आयुष निंबाळकर। आयुष सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतो। त्याचे पाठांतर अतिशय चांगले आहे। श्लोक पाठांतर स्पर्धा म्हणजे तर आयुष साठी परवानीच असते। आयुषचा स्वभाव विशेष म्हणजे त्याला एकांतात खेळायला खूप आवडतं। त्याच्या बोलण्यातून शेतकऱ्यांविषयी तळमळ दिसून येते। निसर्गाच्या लहरीपणामुळे किंवा अन्य बऱ्याच अडचणींनी हताश झालेल्या शेतकऱ्यांना तो आपल्या बोलण्यातून धीर देण्याचा प्रयत्न करतो। जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन आशावादी आहे। गट दुसरा श्रीनिधी हांडे। श्रीनिधीचे पाठांतर चांगले आहे। ती जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये भाग घेते व यश मिळविते। अतिशय तल्लख बुद्धिमत्तेची आहे। तिला अभ्यासाबरोबरच रनिंगची देखील आवड आहे। रनिंग रेस मध्ये देखील तिने बक्षिसे मिळविली आहेत। गट तिसरा केदार पाटील। केदार हा हुशार मुलगा आहे। त्याला वक्तृत्वाची आवड आहे। अगदी हजारोंच्या गर्दी समोर देखील केदार सभाधीकपणे अतिशय परकटपणे बोलतो। त्याच्या या गुणामुळे त्याच्या शाळेत त्याला मुलुक मैदानी तोप म्हणूनच ओळखतात। गट चौथा दिनेश कुमार पल्लाटी। दिनेश कुमारला बॅडमिंटन खेळायला आवडते। नेहमी खरे बोलण्याबरोबरच थोरा मोठ्यांचा मान राखण्याचा गुण त्याच्याकडे आहे। त्याला चित्रकलेची आवड आहे। वक्तृत्व एक पात्री सादरीकरणात दिनेश कुमारने आजपर्यंत भरपूर बक्षिसे मिळविली आहेत। त्याचे पाठांतर चांगले आहे। व्हिडिओ कसा शूट करावा हे शिकण्यासाठी दिनेश कुमारचा व्हिडिओ पाहायलाच हवा। गट पाचवा अंजली पाटील। ग्रामीण भागात राहून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी अंजली भाषणे चांगली करते। इतरांना गोष्टी सांगण्याचा तिला छंद आहे। गोष्टीची पुस्तके वाचण्याबरोबरच डान्स करण्याची देखील तिला आवड आहे।
तिला गाण्याचा गळा आहे. गाणी देखील ती खूप तन्मयतेने गाते. अभ्यासात देखील ती हुशार आहे, बरं का? खिलारी सर, पूर्ण नाव बसवराज साहेबांना खिलारी, अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागात मराठी भाषेतून शिक्षण देण्याचे आव्हानात्मक कार्य खिलारी सर पार पाडत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागनसू येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी खिलारी सर अतिशय कष्ट घेत आहेत. या शाळेतील मुलांनी खिलारी सरांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश प्राप्त केले आहे. क्रीडा प्रकारात तेथील 4 विद्यार्थी विभाग स्तरावरचे सामने खेळले आहेत, तर 1 विद्यार्थिनी खो खो खेळात राज्यस्तरीय सामने खेळण्यासाठी पात्र ठरली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी बालनाट्यासह अन्य सांस्कृतिक स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. याच अष्टपैलू कामगिरीमुळे शाळेला चालू वर्षात 2 जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळाले आहेत. यासाठी शाळेतील 11 शिक्षक कष्ट घेतात. यात श्री खिलारे सरांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील इयत्ता 1 ते 7 मधून 72 विद्यार्थ्यांना ITSE परीक्षेला बसविले. त्यापैकी 8 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. विशेष म्हणजे गरीब होत करू अशा 6 विद्यार्थ्यांची फी स्वतः श्री खिलारी सरांनी भरली आहे. या स्पर्धात्मक वातावरणाचा फायदा इयत्ता 8 साठी खूपच झाला. 8 साठी असणाऱ्या NMMS परीक्षेत 4 विद्यार्थी 48,000 शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. ग्रामीण भागातील कोणत्याही शाळेसाठी हे यश खूपच नेत्रदीपक असेच आहे. श्री खिलारी सरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे नागनसूर खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगती करत आहे. आता आपण भेटणार आहोत 3 क्रमांकाच्या विजेत्यांना. गट 1 राजवीर क्षीरसागर. राजवीरचे पाठांतर अतिशय चांगले आहे. शाळेतील जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये तो भाग घेतो. त्याला खेळायला खूप आवडते. बोलताना उच्चार स्पष्ट येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. गट 2 विनायक थंब. विनायकचा आवाज खूप गोड आहे. इतिहासकालीन पोवाडे गायनाबरोबरच कॉमेडीचे चांगले कार्यक्रम पाहायला त्याला खूप आवडतात. त्याचं हस्ताक्षर सुंदर आहे. त्याला डान्स करायला आवडतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला अवांतर वाचनाची आवड आहे. गट 3 अनघा जाधव फुटाणे. अनघा ही अतिशय मनमिळाऊ आहे. ती सर्वांना मदत करते. प्राणी पक्षी इत्यादींविषयी तिला खूप जिव्हाळा आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहायला तिला आवडतं. तिला निसर्ग प्रेमी बनवण्यात तिच्या पालकांचे खूप मोठे योगदान आहे. सादरीकरणात तिचा आवाज स्पष्ट आहे, खणखणीत आहे. अनघाला खेळायला भरपूर आवडते. डान्स छान करते. ड्रॉइंगची आवड आहे. स्वावलंबी स्वभावाची आहे. आजी आजोबा म्हणजे सोनेरी केसांचे प्रेमाने ओतंबलेले निकळझरे. अनघाला आजी आजोबा पंजोबा रूपी निकळझऱ्यांच्या पाण्यात तासन तास डुबकी मारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्या सहवासात राहून अनघा खूप खूप गप्पा मारते. गट 14 रणधीर ढोले. रणधीर खूप छान बोलतो. उच्चार सुस्पष्ट आणि आवाज खणखणीत आहे. त्याच्या क्लास मधला तो टॉपर आहे. नवनवीन वस्तू तयार करायला त्याला आवडतात. आकाश कंदील बनविणे, क्राफ्ट तयार करणे, टाकाऊतून काहीतरी टिकाऊ वस्तू तयार करणे ही रणधीरची खासियत आहे. नवनिर्मिती करून खऱ्या अर्थाने शिक्षणाचा खरा उद्देश तो सफल करतो आहे. शूटिंग कौशल्य सादरीकरण सुधारू इच्छिणाऱ्यांनी रणधीरचा व्हिडिओ अभ्यासणे गरजेचे आहे. गट 5 अनोखी कांबळे. इतिहासाची आवड असणारी अनोखी डान्स देखील मोठ्या आवडीने करते. डान्स बरोबरच तिला अभिनयाची आवड आहे. नाटकांत सहभागी होऊन तिने अनेक बक्षिसे मिळवली आहेत. कराटे मध्ये ती येलो बेल्ट धारक आहे. शिवाजी महाराज अफजल खान भेटीचा प्रसंग तिच्या तोंडून ऐकताना अंगावर अक्षरशः
शहारे येतात। नवले मॅडम, पूर्ण नाव योगिता वामन नवले, श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी येथे त्या 7 वर्षांपासून कार्यरत आहेत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यास व विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यास त्यांना खूप आवडते। शाळेत मंथन, ऑलिम्पियाड यांसारख्या स्पर्धा परीक्षा राबवल्या जातात। जे हुशार विद्यार्थी यासाठी फी भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांची फी नवले मॅडम स्वतः भरतात। विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच गीतेचे श्लोक, गणपती स्तोत्र, संस्कृत श्लोक शिकवण्यास त्यांना खूप आवडते। प्रत्येक विद्यार्थी शिकावा, आपल्या आई वडिलांचे व शिक्षकांचे नाव मोठे करावे याकडे त्यांचे विशेष लक्ष असते। साईबाबांच्या शिर्डीतील प्रत्येक विद्यार्थी हा हिऱ्या सारखा चमकावा यासाठी त्या नेहमी प्रयत्न करणार आहेत। चला तर आता आपण पाहूयात नंबर 2 चे विजेते। गट पहिला, आदिती धर्माधिकारी। आदिती अभ्यासात अतिशय हुशार आहे, गोड बोलते, कोणाच्याही खोड्या काढत नाही, रडत नाही, स्वभावाने अतिशय शांत आहे। स्पर्धक भरपूर असून देखील आदितीचीच बहीण ओवी देखील बक्षिसास पात्र ठरते आहे। ते केवळ पालकांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व व त्यांनी आपल्या मुलींना घडविण्यासाठी घेत असलेल्या कष्टामुळेच। गट दुसरा, गौरी शिरसी। गौरी ही अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी अतिशय गुणी मुलगी आहे। ती जवळजवळ सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेते। अभ्यासात हुशार असण्याबरोबरच मन मिळाऊ स्वभावाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती अतिशय आज्ञाधारक आहे। तिला निसर्गाच्या सहवासात राहायला आवडते। गट तिसरा, श्रावणी चौगुले। श्रावणी ही फॅन्सी ड्रेस, पाठांतर, वक्तृत्व अशा जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये भाग घेते। इंग्लिश वर तिची चांगली कमांड आहे। सादरीकरणात शब्दोच्चार सुस्पष्ट असे आहेत। तिला अवांतर वाचनाची देखील आवड आहे। गट चौथा, समृद्धी अल्दर। इयत्ता तिसरीत असणाऱ्या समृद्धीने आतापर्यंत 35 सर्टिफिकेट्स, 12 ट्रॉफीज आणि 5 पेक्षा जास्त मेडल मिळून आपल्या घराचा हॉल खऱ्या अर्थाने समृद्ध बनविला आहे। तिच्या क्लासची ती टॉपर विद्यार्थी आहे। तिला स्पोर्ट्स, सायकलिंग, डान्स बरोबरच अवांतर वाचन देखील करायला आवडते। आंतरशालेय किंवा शाळा बाह्य जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये ती भाग घेते। बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर चा पुरस्कार देखील तिने पटकावला आहे, बरं का। गट पाचवा, अमृता भोई। अमृता ही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी हुशार मुलगी आहे। तिचा अक्षर मराठी आणि इंग्लिश दोन्ही अतिशय सुंदर आहे। तिला नृत्याबरोबरच नाट्य देखील आवडते। दक्षिण सोलापूर तालुका मराठी अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळविला आहे। अमृता जवळजवळ सर्वच स्पर्धांत भाग घेते व भरघोस यश मिळवते। जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या व्यक्तिमत्व विकास व टॅलेंट हंट स्पर्धा परीक्षांत अमृता कायमच यशस्वी होत आली आहे। जिडगे मॅडम, पूर्ण नाव विद्याश्री पंचन्ना जिडगे। जिडगे कुटुंब मूळचे कर्नाटकचे, परंतु ज्येष्ठांच्या नोकरी निमित्त सोलापूर जिल्ह्यात स्थिर स्थावर। जिडगे मॅडमचे आजोबा शिक्षक होते, त्यांच्या आई आणि बहीण देखील शिक्षिका आहेत, तर मामा केंद्र प्रमुख आहेत। मॅडमचे शिक्षण MCA झालेले आहे। त्या स्वतः नोकरी नसून देखील इतरांना शिकविण्याची, सामाजिक कार्य करण्याची त्यांची आवड अनुवंशिकतेतूनच निर्माण झाली असावी असे म्हटल्यास वावगे ठरू नये। त्यांना अवांतर वाचन करण्याबरोबरच उत्तम स्वयंपाक करणे आणि रांगोळी काढण्याचीही खूप आवड आहे। रांगोळीमध्ये मॅडमला प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत। त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडते। ज्ञान दिल्याने वाढते या उक्तीनुसार आपल्याकडे असणारे ज्ञान
जिडगे मॅडम संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देत असतात। संपर्कातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेण्यासाठी जिडगे मॅडम प्रोत्साहित करत असतात। आता आपण पाहूयात प्रथम क्रमांकांचे विजेते। गट पहिला स्वरा अंबुरे, वडील डॉक्टर, आई उच्च शिक्षित गृहिणी। कोरोना कालावधीत कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागला। हॉस्पिटलच्या पार्किंग मधून टू व्हीलरची चोरी, अशा निराशजनक वातावरणात देखील स्त्री तप्रज्ञ राहून मुलीसाठी शूटिंगचे काम तिच्या पालकांनी पूर्ण केले। स्वराला घरकामाची खूप आवड आहे, स्वतः सजणे धजणे खूप आवडते। अतिशय बोलकी गुणी मुलगी आहे, मोठ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखून त्याप्रमाणे वागते। मोठ्या स्त्रियांबरोबर मैत्री करायला तिला खूप आवडते, ती सर्वांची खूप लाडकी आहे। तिच्या व्हिडिओ शूटिंगचे सर्व काम तिचीच मैत्री अंजली एसंगे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट रीत्या केलेले आहे। ज्यांना शूटिंग कौशल्य सुधारायचे आहे त्या सर्वांनी स्वराचे सर्व व्हिडिओज जरूर पहावेत। गट दुसरा अमूल्या पसूल। अमूल्या अभ्यासात हुशार आहे, तिला गाणी गायला मैदानी खेळ खेळायला खूप आवडते। अभिनयाची आवड असण्याबरोबरच तिचे पाठांतर देखील चांगले आहे। फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व, ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धांत भाग घेऊन तिने यश मिळविले आहे। ड्रॉइंगच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने घवघवीत यश संपादन केले आहे। सादरीकरणात चेहरा हसरा व बॉडी लँग्वेज बोलकी आहे। गट तिसरा अनुप लंगोटे। अनुप हा अतिशय गुणी मुलगा आहे, त्याचे हस्ताक्षर सुंदर आहे, अभ्यासात तो हुशार आहे, जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये तो भाग घेतो आणि यश देखील मिळवितो। मैदानी खेळ त्याला खूप आवडतात, डान्स करायला आवडतो, तो हजर जबाबी आहे। सादरीकरणात त्याचा आवाज स्पष्ट आणि खणखणीत असा आहे। एकंदरीत त्याचं व्यक्तिमत्व अष्टपैलू असंच आहे। अनुपचं व्यक्तिमत्व अष्टपैलू घडविण्यासाठी त्याचे पालक त्याला पोषक असे वातावरण पुरवण्यात तसुभरी कमी पडत नाहीत। आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी सर्वजण आपापल्या परीने कष्ट घेत असतातच, मात्र योग्य दिशेने आणि नेटकेपणाने नियोजनबद्ध संगोपन करणारे लाखातून एकदाच असतात। असे लाखोंच्या गर्दीतून उठून दिसणारे पालक अनुपला लाभले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। गट चौथा रिद्धी पट्टन शेट्टी। रिद्धी ही अतिशय सुसंस्कृत कुटुंबातील मुलगी आहे, शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये ती हिरीरीने भाग घेते। अभ्यास करण्याची तिला आवड आहे, वक्तृत्व, कथाकथन, मंथन, एटीएस, आयटीएस, जीटीएस इत्यादी स्पर्धांमध्ये रिद्धीने राज्यस्तरीय यश संपादन केले आहे। तिला डान्स करण्याची देखील आवड आहे। पंढरपूर तुळजापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सलग 2-3 वर्षांपासून रिद्धी विजयश्री खेचून आणते आहे। अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या रिद्धीला कराटेची देखील आवड आहे, बरं का? गट पाचवा वेदिका आंधळकर। वेदिकाचा आवाज अतिशय स्पष्ट आणि बॉडी लँग्वेज बोलकी आहे। वेदिकाला आउटडोर गेम्स बरोबरच एक पात्री नाटकांची देखील आवड आहे। तिची काही सादरीकरणे आकाशवाणीवर प्रसारित करण्यात आली आहेत। कराटे मध्ये ती नॅशनल चॅम्पियन आहे। भरतनाट्यम, डान्स, आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनच्या निमित्ताने थायलंड, सिंगापूर सारख्या दुसऱ्या देशांत प्रेझेंटेशन देऊन वेदिकाने सुवर्ण पदके मिळवली आहेत। अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत आशा, किनारा तुला पामराला, असे अथांग सागराला ठणकावून सांगणाऱ्या उक्तीप्रमाणे ट्रॉफीजने कपाट भरगच्च झाले म्हटल्यावर अहो बाबा हॉल अजून रिकामा आहे, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारी वेदिका अभ्यासात देखील
तितकीच हुशार आहे। तिला अवांतर वाचनाची भरपूर आवड आहे। आवाजाची गुणवत्ता चांगली असून देखील आवाजाला शार्पनेसपणा यावा यासाठी वेदिका कॉलर माईकचा वापर करते। हे देखील इतरांनी तिच्याकडून शिकण्यासारखं आहे। आवाज क्लियर येण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी बोया बाह्य मन हा ओरिजिनल माईक वापरावा। त्यामध्ये डुप्लिकेट देखील मिळतो। ओरिजिनल बोया बाह्य मन माईक साठी तुम्ही 9422352644 बालाजी फोटोज या नंबरला संपर्क साधावा। ते तुम्हाला ऑनलाइन घरपोच माईक पोहोच करू शकतात। स्पर्धा तुफान यशस्वी करणार मोठ्या संख्येने सहभागी झालेले स्पर्धक त्यांचे पालक शिक्षक चॅनलचे व्ह्यूअर्स चॅनलचे सल्लागार सभासद परीक्षक म्हणून लाभलेले पट्टण शेट्टी सर सोलंकर सर रेणुका पट्टण शेट्टी मॅडम कमळे सर शीतल महिमाने मॅडम पवार सर आदी तज्ञांचे खूप मोठे योगदान लाभले। लहानपण माझे चॅनल तर्फे तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार।